अरे माधर चोदानो, अल्ट्रासिटीचा गुन्हा कुणावर दाखल होतो? तुमच्या आईला घोडा लावला, तुमच्या बायका आया बहिणी एखाद्याला घरला खेपलून गेला बोलून घेता, त्यांनी माझ्यावरती बिंदास केस करा, एवढ्या केस खाल्ले अजून एक खाईल, पण याला मी सोडणार नाहीये। भले याला शोधायला टाइम जरी लागला तरी याचा व्हिडिओ दयावान सरकारच्या पेज वरती तोडताना नक्कीच तुम्हाला सर्वांना दिसेल, आणि तेव्हा माझ्या भीम सैनिकांना नक्कीच आनंद होईल। जय भीम, जय भीम भाई लोक, जय भीम, जय चक्रवर्ती सम्राट अशोक। आजचा विषय तर तुम्हाला समजला असेल मी कशासाठी लाईव्ह आलोय। तो एक भडवा आहे ज्याने आपल्या मिशी आणि दाढीमध्ये आपले झाटे उठून लावलेले आहेत, चिटकवलेत असे वरती इकडे, आणि आपल्या जयभीमवाल्यांना महिलांना घाण घाण शिव्या देतोय। त्या भडव्याला एकच सांगायचंय की तू जेवढं पण बोलबच्चन करतोय ना हे करून घे, तू तुझ्याकडे जेवढा वेळ आहे तेवढा करून घे, पण तुझी वेळ आता संपली, तुझी उलटी गिंदी चालू झाली आहे। तुला काय वाटते लवड्या की आम्ही काय फक्त ऍट्रॉसिटी करणार, तुला कायदेशीर तुला कारवाई करणार? ज्यांना त्याच्यावरती या झाडूवरती कारवाई करायची असेल त्याने करावी। पण तुला एक चॅलेंज देतो, तू ऍट्रॉसिटीमध्ये अटक हो काही हो, पण दयावान सरकारची टीम तुझी मारल्याशिवाय राहणार नाही। आजही दयावान सरकारचे काही कार्यकर्ते, माझे मेंबर, माझी गँग गेली होती त्याच्या घरी लातूरच्या इथं, तो बडवा तिथं राहत नाही, तो पुणे साईडला कुठेतरी आहे। लवकरच त्याचा ऍड्रेस मला मिळेलच। जाडू तुझ्या घरी जेव्हा पोरं गेले तू लगेच लवड्या तू तुझा व्हिडिओ डिलीट करतो, तुला काय वाटलं व्हिडिओ डिलीट केला म्हणजे विषय संपला का? तुझे चॅलेंज करतो ना जाडू की माझ्याकडे या, मी तुम्हाला दाखवतो या मंत्र्या संत्र्याची या आमदाराची तर तुला ताकद आहे, या पोलिसांची तुझी ओळख आहे, तर तुझी सगळी ओळख माझ्या झाट्यावर मारतो महादर छोत। तुला मी स्वतः दयावान सरकार चॅलेंज करतोय, तू किती बिळातली लप, तू कुठेही लप, तुला या दोन दिवसाच्या आत मी शोधून काढल, आणि तुझा व्हिडिओ दयावान सरकारच्या पेज वरती जबरदस्त व्हायरल करेल मी तुला तोडल्याचा। हे जे डुकरासारखं तोंड घेऊन तो मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय, तर तुला आत्ता मी तुला एक सांगतो, चॅलेंज देतो, तू अटक झाला जेलमध्ये जरी गेला तरी लवड्या जेलमध्ये माझीच माणसं भेटतील तुला, जे तुला तिकडे तोडतील आणि अशा बाथरूमच्या बाजूला झोपवतील तुला, आणि त्यानंतर तू सुटून जरी आला तर माझ्याशी तुझा सामना होणं जरुरीच आहे। तू कुठेही लप, पण मी तुला चॅलेंज करतो, तू लय लाईव्ह व्हिडिओ पर्यंत शॉक आहे ना तुला, लय वाघ समजतो स्वतःला तू वाघ। तर लवड्या तुला एकच सांगतो, जर तू वाघ आहे ना, जेव्हा मी तुझ्या समोर येईल ना भेंचोत, जेव्हा मी तुझ्या समोर येईल ना तुझी डरकाळी तुझ्या गांडीतून निघेल महादर छोत। लय डोक्यात गेला माझ्या, मला एवढ्या लोकांनी मेसेज केले, मला कित्येक लोकांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी, काही माझ्या फॅन्स आणि फॉलोअर्स या सर्वांनी मला मेसेज केले, मला व्हॉट्सअपला पाठवलं की या झाटू लय बोलतोय। तर कसं मला ना जास्त करून व्हिडिओ बनवायला आणि फक्त फेसबुकवर भुंकायला मला नाही आवडत, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की दयावान सरकार फक्त फेसबुकवर येणार आणि बोलबच्चन करून जाणार हे कधीच होत नाही। जर मी शब्द दिला तर त्याची पूर्ण आयमायच होतो मी, आणि या लवड्याला तू जय शिवराय जय शिवराय जर करतोय ना तर तुझी लायकी नाही ते शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन जातीवाद करण्याची, तुला काय ते दाखवतो, मग कोण येईल ते बघतो मी तुझ्या तुझ्या पाठी तुझ्या मदतीला, जर एक जरी शाना आला ना तर ते मी बघतो, जेव्हा मी मैदानात उभा राहील ना तर लवड्या तुझा एकही माणूस उभा राहणार नाही। हा मी तुला चॅलेंज करतो, हे जे पाटील बिटील लावला नाव जे लावतोय ना ते सोड, तू तू कसला पाटील लवड्या, गांड पाटील पण मागे नाही हाटील असा पाटील आहे तू। तर तुला आता मी चॅलेंज करतो, जास्त मी काय लाईव्ह यासाठी नाही आलोय की मला बोलबच्चन करून काहीतरी लोकांना सांगायचंय, मी माझ्या कार्यकर्त्यांना कामाला लावलंय, माझ्या पुण्याचे कार्यकर्ते, लातूरचे कार्यकर्ते, उस्मानाबादचे कार्यकर्ते, सर्व कार्यकर्त्यांना मी सांगतोय की त्याचा या झाट्याचा ऍड्रेस मला द्या काढून, तुम्हाला चांगलंच गिफ्ट देईल मी,
चांगलीच अमाऊंट तुम्हाला मी देईल जी मी तुम्हाला आता इथं लाईव्हवर जाहीर नाही करणार, पण तुम्हाला अशी चांगली अमाऊंट मी देणार त्याचा ऍड्रेस मला या दोन दिवसाच्या आत द्या, नाही त्याला दोन दिवसाच्या आत उचलून त्याचा व्हिडिओ बनवून त्याला नागडा करून भेंचो त्याची आई नाही झवली ना तर मी दयावान सरकार नाव लावणार नाही। हे चॅलेंज आहे माझं या झाटूला, तो पुण्यात कुठेतरी लपलाय त्याची हिस्ट्री भेटेलच, शेवटी तो कुठेही लपलाय काही केलं तरी दयावान सरकारच्या मुठीतून तो सुटणार नाही। हे जास्त त्याला ऍक्च्युअली फुटेज देण्याची त्याची औकात पण नाही की दयावान सरकारने त्याच्याबद्दल बोलावं, पण तो जास्त उठतोय त्याला असं वाटतं की कायद्याच्या भाषेने, तर कायद्याच्या भाषेने मी जाणार नाही, मी चॅलेंज देतो। तुझी भाषा केली ना चॅलेंज ओपन चॅलेंजची, तर तुला ओपन चॅलेंज आता मी देतोय, तर तुझ्या गांडीत दम आहे तर माझा फोन नंबर माझ्या पेजवर लिहिलाय, मला कॉल कर, तू जिथं सांगशील जेव्हा सांगशील तिकडं मी पोचेल। अरे नाहीच जर तुला गांडीत दम आहे तुझ्या तर तरी शांत घे, या दोन दिवसाच्या भेंचो तुला मी शोधून नाही तुला नागडा करून मारला ना भेंचो तर नाव बदलतो मी, हा माझा शब्द आहे। आणि सर्व भीम सैनिकांना मी आज आवाहन करतो की तुम्ही काहीच करू नका, तुम्ही काहीच करू नका, तुम्ही त्याला मारू पण नका, फक्त त्याचा ऍड्रेस मला द्या, बाकी याची काय आई धावायची ते मी करतो बरोबर। आणि मी सगळ्या ओपन चॅलेंज देतोय लाईव्ह वरती माझ्या फेसबुक वरती, ज्यांना ज्यांची गांड जळत असेल त्यांनी माझ्यावरती बिंदास केस करा, एवढ्या केस खाल्ल्या अजून एक खाईल, पण याला मी सोडणार नाहीये। भले याला शोधायला टाइम जरी लागला तरी याचा व्हिडिओ दयावान सरकारच्या पेजवरती तोडताना नक्कीच तुम्हाला सर्वांना दिसेल, आणि तेव्हा माझ्या भीम सैनिकांना नक्कीच आनंद होईल, कारण आमच्या महिला ज्या आहेत त्या काही रस्त्यावर पडलेल्या नाहीयेत। जे महिलांसोबत बोलतो ना तू झाट्या, याला हे केलं त्याला ते केलं, तर तू असली मर दे तर एकदा मला भेट, नाही जरी तुला भेटला तुझ्या गांडीत तर दम नाहीच आहे, तू फक्त भुंकू शकतो फेसबुकवरती, जर तुझ्या गांडीत दम नाहीच आहे मी तुला कसाही शोधेल, आणि नाही त्या दिवशी तुला उलटा टांगला तर नाव संदीप निगम दयावान सरकार लावणार नाही। तर माझ्या सगळ्यांना माझ्या सगळ्या भीम सैनिकांना विनंती करतो की लवकरात लवकर याचा ऍड्रेस काढून माझ्यापर्यंत पोहोचावा। धन्यवाद।